नमस्कार, आपल्याला देखील मायग्रेनची समस्या आहे, खूप जास्त प्रमाणात डोके दुखत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। असे काही व्यायाम प्रकार सांगणार आहे की जेणेकरून मायग्रेनची समस्या ही मुळापासून खतम होईल, मुळापासून निघून जाईल। तर चला मग करूया सुरुवात। मायग्रेनची लक्षणे: चक्कर आल्यासारखे वाटणे, उलटी आल्यासारखे वाटणे, खूप जास्त प्रमाणात डोके दुखणे आणि खूप काळ डोके दुखणे, म्हणजे एक आठवडा, दोन आठवडा खूप काळ डोके दुखणे आणि आपल्याला बोलावेसे न वाटणे, बाहेरच्या आवाजांचा त्रास होणे ही मायग्रेनची लक्षणे आहेत। तर त्याच्यावरती उपाय म्हणजे आपले चेहऱ्यावरचे कोणते असे प्रेशर पॉईंट प्रेस केले पाहिजेत की जेणेकरून मायग्रेनची समस्या ही मुळापासून निघून जाईल। तर बघूया पहिली क्रिया की आपले जे भोवळे आहेत, भोवळ्यांचे इथे पूर्ण प्रेस करणे, स्लोली स्लोली या पद्धतीने पूर्ण लक्षात ठेवा की हळूवार प्रेस करणे, जोर जोरात दाबायचं नाही, हळूवार प्रेस करणे। मी जसं करत आहे त्या पद्धतीने करा, पूर्ण हातांची दोन बोटे या पद्धतीने आणि स्लोली स्लोली प्रेस करणे, स्लो पूर्ण हळूवार। या पद्धतीने दुसरी क्रिया, आपले जे नाक आहे, नाकाचे इथे आपले जे नाक इथे संपते ते पूर्ण प्रेशर पॉइंट प्रेस करायचे या पद्धतीने। थोडा वेळ डोळे बंद करणे, त्यानंतर दोन भोवळ्याच्या मध्यभागी प्रेस करणे या पद्धतीने, स्लोली स्लोली पूर्ण गोलाकार फिरवायचे, स्लो 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 आणि प्रेस करायचे मध्ये। पूर्ण दिसत आहे बघा, व्यवस्थित बघा। या पद्धतीने त्यानंतर भोवळे आपल्या जिथं संपतात तो संपच्या तिथं थोडेसे वरती पूर्ण प्रेस करणे बघा। नंतर हळूवार फिरवणे, स्लोली स्लोली स्लोली। त्यानंतर पूर्ण मानेच्या साईडला दाखवते की कोणत्या पद्धतीचे प्रेशर पॉइंट प्रेस करायचे, पूर्ण पाठीमागून दाखवते म्हणजे व्यवस्थित दिसेल। पूर्ण जे आपले हात आहेत ते हात पूर्ण प्रेस करणे या पद्धतीने, मध्येच प्रेस करणे, स्लोली स्लोली वरती साईडला, खालच्या साईडला खेचणे, स्लो स्लो एकदम। त्यानंतर दुसऱ्या साईडला, या पद्धतीने त्यानंतर पूर्ण खाली या पद्धतीने आपले अंगठे आहे ते या पद्धतीने ठेवणे, हात पूर्ण वरती व्यवस्थित बघा दाखवते या पद्धतीने, वरती स्प्रेस करणे, पूर्ण एक रेष बनणे आणि वरती स्प्रेस करणे। या पद्धतीने त्यानंतर मानेच्या पूर्ण या पद्धतीने स्प्रेस करणे, मान एकदम सरळ,
या पद्धतीने. त्यानंतर मान आपली पूर्ण या पद्धतीने सरळ ठेवणे आणि एक हाताचं बोट अलीकडे ठेवणे कानाच्या या साईडला आणि तीन बोट पूर्ण ह्या साईडला या पद्धतीने. दिसत आहे का व्यवस्थित? बघा आणि प्रेस करणे. जास्त मान खेचायची नाही, जेवढं सहन होते तेवढंच. थोडा वेळ थांबणे या पोझिशन मध्ये. पाठीचं कण एकदम सरळ. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण सेम. त्यानंतर भुवयाची या पद्धतीने प्रेस करणे. या पद्धतीने स्लो स्लो करायचे. बघा जास्त फास्ट नाही. तुम्ही बघत असाल व्हिडिओच्या पहिल्यापासून मी एकदम स्लो करत आहे. या पद्धतीने त्यानंतर हातांची ही पोझिशन घ्यायची. पुन्हा या पद्धतीने हातांची पोझिशन. त्यानंतर पूर्ण हात असे ठेवायचे आणि वरून पूर्ण खाली, वरून पूर्ण खाली प्रेस करायचं. ह्या भागाला प्रेस करायचं. अँड रिलॅक्स. त्यानंतरची एक्सरसाइज पूर्ण ही आपली बोटे आहेत ते पूर्ण इथेच प्रेस करणे. नाकाचा हा पॉइंट आहे इथेच प्रेस करणे आणि पूर्ण वरतीपर्यंत नेणे. व्यवस्थित बघा. या पद्धतीने अँड रिलॅक्स. तर पूर्ण हे प्रेशर पॉइंट प्रेस करून तुम्हाला कसे वाटले? मायग्रेनची समस्या तुमची बंद झाली की नाही हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन काही टॉपिक घेऊन. तोपर्यंत नेहमी हसत राहा, आनंदित राहा आणि सर्वात महत्त्वाचे निरोगी राहा. धन्यवाद.